असं आहे की भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे. साहिल तिकडे यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी या ठिकाणी आलो होतो आणि परंपरेचा जर विचार कराल तर विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे इन्चार्ज होते आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये सगळीकडे ते फिरत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याकरता या ठिकाणी आलो आहे. मला असं वाटतं की मराठी भाषिकांच्या मागे मी पण आहे आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच मराठा बोर्ड हे भारतीय जनता पार्टीने तयार केला आहे. या ठिकाणी संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्याकरता या ठिकाणी येत आहेत. असं आहे की आम्हाला सांगण्यापेक्षा संजय राऊतांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही इथे उमेदवार उभे करू नका, तुम्ही त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका. ते असं बोलत नाहीत कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्याकरता काँग्रेसची दलाली करण्याकरता संजय राऊत या ठिकाणी आले आहेत. पण यापूर्वी देखील मी अनेक वेळा सांगितलं आहे शिवसेनेकडे मुद्दे नसले, म्हणजे आता ती राहिलीच नाही, आता तर शिवसेना ही शिंदे साहेबांची आहे, पण जी शिल्लक सेना आहे यांच्याकडे मुद्दे नसले की असे मुद्दे ते मांडतात. पण आता पवार साहेबांनीच त्यांच्या मुद्द्याला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं.